नमस्कार, आज आपण अक्षताज किचनमध्ये तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचा अगदी सोप्या पद्धतीने लाडू कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. खूप कमी साहित्यांमध्ये हे लाडू बनून तयार होतात आणि तुपाचा एकही थेंब न वापरता लाडू अगदी सहज वळले जातात. तर काही टिप्स आणि ट्रिक्ससोबत हे लाडू आपण आज पाहूयात. तर थंडीच्या दिवसांमध्ये तसेच मकर संक्रांतीसाठी तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता. तर लाडू बनवण्यासाठी इथे मी पॉलिश नसलेले 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहे. पॉलिश नसलेले तीळ खायला चवीला खूप छान लागतात. आणि 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे. 2 मूठ कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1/4 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. आता हे सगळे साहित्य वापरून आपण लाडू तयार करूयात. तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढई गरम झाली की गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवून आपल्याला हे जे 100 ग्रॅम तीळ आहेत ते सुरुवातीला लो फ्लेमवर या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. हे तीळ फुलेपर्यंत आणि त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत सतत हलवत आपल्याला हे तीळ 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता तीळ आपले छान भाजून झालेले आहेत. आता याला आपण थंड होण्यासाठी एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊयात. तर तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेऊयात. त्यासाठी लो फ्लेमवर त्याच कढईमध्ये मी 2 मूठ शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर शेंगदाण्याचे वरचे साल निघायला लागले की समजायचे शेंगदाणे आपले छान भाजत आलेले आहेत. आता हे शेंगदाणेसुद्धा थंड होण्यासाठी आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात. शेंगदाणे आणि तीळ थंड होत आहेत. आता तीळ थंड झाले की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेले तीळ घालूयात आणि याला पल्स मोडवर एकदम रवाळ असे वाटून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम बारीक असं त्याची पावडर केलेली नाही आहे, एकदम रवाळ पावडर ठेवलेली आहे. आता यामध्येच आपण साल काढून घेतलेले शेंगदाणे घालूयात आणि तेसुद्धा पल्स मोडवर कमी जास्त करत वाटून घेऊयात. तर तीळ आणि शेंगदाणे मस्त असे वाटून झालेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता काही शेंगदाण्याचे दाणेसुद्धा राहिलेले आहेत. तर हे दाणे क्रंची आपल्या दाताखाली जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा खूप छान लागतात. आता हे मिक्सर आपण एका प्लेटमध्ये काढूयात आणि त्यामध्ये 1/4 चमचा वेलची पूड घालूयात. तसेच बारीक चिरून घेतलेला 100 ग्रॅम गूळ घालूयात आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांमध्ये व्यवस्थित जमेल तेवढं हाताने मिक्स करून घेऊयात. आता यानंतर यामध्ये व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी या सगळ्या मिक्सचरला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि पल्स मोडवर कमी जास्त करत वाटून घेऊयात. अशा पद्धतीने आपण तूप न वापरता हे लाडू तयार करणार आहोत. इथे तुपाचा एकही थेंब वापरलेला नाही आहे. हे लाडू तुम्ही मकर संक्रांतीसाठीसुद्धा वापरू शकता किंवा 2-3 महिने हे लाडू सहज टिकतात. तर तुम्ही हे लाडू बनवून एका हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आता हे सगळे मिक्सचर आपले एकजीव झालेले आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव करून घेतलेले आहे. तर इथे पहा आपला लाडू छान वळला जाणार आहे. यामध्ये आपण एकही थेंब तुपाचा घालायचा नाही. आता लाडू एकसारखे येण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून जे माप असते मेजरमेंट असते तर त्या मेजरमेंटच्या मापाने मी 1 स्पून घेतलेला आहे आणि त्या स्पूनमध्ये बसेल तेवढेच मिक्सचर घेऊन त्याचा लाडू वळणार आहे. तर तुम्हाला ज्या आकाराचा लाडू बनवायचा आहे त्या आकाराचा तुम्ही एखादा चमचा घ्या आणि त्या चमच्याच्या मदतीने तुम्ही एकसारख्या आकाराचे लाडू बनवू शकता. मकर संक्रांतीला जर तुम्ही हे लाडू वाटणार असाल किंवा कोणाला देणार असाल तर त्यासाठी हे लाडू एकदम परफेक्ट आकाराचे आहेत. आणि थंडीमध्ये हे लाडू तुम्ही एक लाडू जरी खाल्ला तरी तो खूप पौष्टिक असतो. त्या तीळ यामध्ये भरपूर असल्याकारणानं तीळ आपल्या शरीराला उष्णता निर्माण करतं. तर म्हणून एक लाडू जरी खाल्ला तरी तो भरपूर होतो. तर याच पद्धतीने मी हे सगळे लाडू वळून घेणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपले सगळे लाडू बनून तयार झालेले आहे. 100 ग्रॅम तीळ, 100 ग्रॅम गूळ आणि 2 मूठ शेंगदाणे यामध्ये आपले जवळपास 17 ते 18 लाडू एकसारख्या आकाराचे लाडू बनून तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.